पाण्याची गरज नाही. गेले 25 वर्ष तर रडतातच आहे आणि त्यांच्या रडण्याला काय राज्याची जनता फार महत्व देत नाही. सुनील केदार रामटेक मध्ये बंडखोरी करणार आहे उद्धव साहेबांच्या विरोधात, काँग्रेसची बंडखोरी होणार आहे रामटेक मध्ये झालेली आहे ना, करायची काय. रामटेक मध्ये काँग्रेस पक्षाचे राजेंद्र मुळूक यांनी बंडखोरी केलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की बाबा जिथे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे विशाल बरबटे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आणि ते मागे घेतलेले नाही. आता त्याचा काय परिणाम होतोय तो आम्हाला पाहावा लागेल. जळगाव जिल्ह्यामध्ये तिकडे पाचोऱ्यात ना, हो पाचोऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक उमेदवार आहेत कोणतरी दिलीप वाघ म्हणून कोणतरी आहेत, ते त्यांना कोणी उभं केलं आहे मला माहीत नाही. अशा लोकांची हकलपट्टी व्हायला पाहिजे. आम्ही आमच्या पक्षातल्या अनेकांची हकलपट्टी केलेली आहे, काही ठिकाणी काँग्रेस पक्षानं सुद्धा हकलपट्टी केली. पण श्रीगोंदा असेल, त्यानंतर पाचोरा असेल, अन्य काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यावरती त्यांच्या पक्षानं कारवाई केलेली नाही आणि ती का केली नाही हे आम्हाला एक गुड आमच्या समोर आहे. आम्ही माननीय शरद पवार साहेब असतील, जयंतराव पाटील असतील, सुप्रियाताई सुळे असतील यांच्याशी आम्ही ही चर्चा केलेली आहे आणि बघू आता अजून एक पुढले काही 4-5 दिवसामध्ये काय कारवाई होते. आम्ही आमच्या सर्व बंडखोरांवरती कारवाई केली. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो. काँग्रेस पक्षानं सुद्धा 20 पेक्षा जास्त त्यांच्या बंडखोरांवर कारवाई केल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. आणि मुलींची आज मुंबईला शिवतीर्थ मैदानावर सभा होते, त्याचा आशय असा आहे की आधुनिक हिंदुस्थानाचे शिल्पकार शिवतीर्थ गाजवणार असं आशय. भारतीय जनता पक्ष हा जाहिरातीवर तरारलेला पक्ष आहे. जाहिरातबाजीवरतीच खर्च करून 2014 साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले. खोट्या जाहिराती, खोटी प्रसिद्धी, हां म्हणजे 2014 साली ज्या जाहिराती केल्या होत्या ब्लॅक अँड व्हाईट सगळ्या आपण पाहत्या आणि आता 10 वर्षानंतरची परिस्थिती जर आपण पाहिली तर नरेंद्र मोदींनी या देशामध्ये फार मोठी क्रांती केली आहे किंवा नवीन आधुनिक हिंदुस्थान घडवला आहे असं काय आम्हाला कधी दिसलं नाही. किंबहुना आहे तो भारत देश सुद्धा यांनी मागे ओढला अनेक वर्ष. जो देश पंडित नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल वा नरसिंहराव, मनमोहन सिंग, राजीव गांधी अशा प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा देश हा निर्माण झाला घडला त्याच्यामध्ये नवीन असं मोदीजींनी काय केलं याचं जर त्यांनी एकदा उजळणी जर आम्हाला करायला दिली तर बरं होईल. बघा शिवतीर्थावरती सभा मोदी घेत आहे, त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, प्रधानमंत्री आहेत, त्यांनीच बसवलेलं एक गुलामांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. शिवतीर्थाला एक इतिहास आहे. शिवतीर्थावर बाजूला इंदुरुदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरं का यांची एक समाधी आहे. त्यांना स्मरून मोदींनी सांगावं की महाराष्ट्र तोडण्यासाठी, मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना तोडली की नाही हे त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगायचं. आज त्यांच्यात जर तेवढी हिंमत असेल तर आम्ही पाहू. मोदी येतील आणि जातील. मोदी ताबडतोब उद्या प्रचार संपल्यावरती ब्राझीलला चालले, ब्राझीलवरून तर आणखीन 2 देशात चालले. हा आधुनिक हिंदुस्थानचा शिल्पकार या देशामध्ये असतो का? एकतर तो प्रचारात असतो ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत. कोणतीही निवडणूक असली की भाजपवाले त्यांना प्रचारामध्ये उतरवतात आणि प्रचार नसेल तर मग ते जागतिक दौऱ्यावर असतात आणि जगात फिरत असतात. त्यांच्या जाहिरातीवरती लोकांचा विश्वास नाही. त्यांनी पथारीच पसरलेली आहे महाराष्ट्रामध्ये, कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र त्यांना भीक घालत नाही. आणि महाराष्ट्राचं निवडणुका लागताच मी तुम्हाला परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो आहे आणि हा पराभव होतात म्हणजे आमचं सरकार येतात पुढल्या 6 महिन्यामध्ये नरेंद्र मोदींचं दिल्लीतलं सरकार डळमळीत होत आहे. अख्ख्या देशाचं लक्ष महाराष्ट्रावर लागलं, या निकालाकडे लागलं. म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा, त्यांचं अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ, गुजरातचं मंत्रिमंडळ
हे संपूर्ण राज्यामध्ये फिरत आहे. आम्हाला खात्री आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि नैतिक याच्यावरती योगी आदित्यनाथ यांनी बोलू नये. त्यांचं राज्य किती नैतिकतेच्या पायावर उभं आहे जाऊन तिकडे तुम्ही पाहायला पाहिजे. ज्यांच्या राज्यामध्ये राम मंदिराच्या कामात भ्रष्टाचार झाला आणि राम मंदिरालाच गळती लागली ते कोणत्या नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगताय? सोडून द्या. चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मग वेळाचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला. निवडणुकांच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस कोणते कोणते चांदीवाले सोनेवाले लोखंडवाले अहवाल समोर आणतील आणि बोलतील त्याचा भरोसा नाही. त्यांच्या हातामध्ये गौतम अडाणीचा पैसा आहे आणि त्या पैशाचे हे बोल आहेत. पटेंगेचा मुंडे म्हणतायत की मला हे मान्य नाही. पटेंगे तो पटेंगे त्यांनी खरोखर हे जर बोलले असतील तर मी त्यांचं स्वागत करतो. या महाराष्ट्रामध्ये ही भाषा चालणार नाही. महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही एक मानतो आणि त्या महाराष्ट्र धर्मात आम्ही सगळे लोक आहोत. सगळ्या जाती पातीचे लोक धर्माचे लोक आहोत ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे निर्माण केलेला आहे. हा महाराष्ट्र निर्माण करताना शाहीर अमर शेख पासून शाहीर अण्णाभाऊ साठेपर्यंत असे अनेक सर्व जातीचा गोंधळ होईल. उद्धव ठाकरे साहेबांची 17 तारखेला कुठं सभा होणार आहे मुंबईमध्ये? आता आज स्पष्ट होईल की आम्ही शिवतीर्थासंदर्भात आमची एक भूमिका आहे. 17 तारखेला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि त्या दिवशी महाराष्ट्राचा नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यातून हिंदुहृदय सम्राटांना आदरांजली वाहण्यासाठी लाखोच्या संख्येनं लोक शिवतीर्थावर जमतात. त्याच्यामुळे ती संध्याकाळच्या सभेची परवानगी आम्हालाच मिळावी कारण संध्याकाळपर्यंत लोक तिकडे असतील. दुसऱ्या कोणाची सभा असेल तिथे वाद होऊ शकतात, लोकांना अडवलं जाईल, त्यातून वादाची ठिणगी पडेल, हे होऊ नये. आणि प्रचाराचा साधारणतः शेवटचा एक दिवस आहे 24 तास आधी 18 प्रचार संपतोय पण 17 तारीख महत्वाची आहे. आमची विनंती आहे प्रशासनाला निवडणूक आयोगाला की यात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. केंद्रीय मंत्री जे आहे हे महाराष्ट्रामध्ये येतात आहे एकंदरीत बघायला गेलं तर साधारण केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये उतरावा विश्वास तोडला. मी माझ्या स्वार्थासाठी कधी भूमिका बदलली नाही असं राज ठाकरेंनी टीका केली. राज ठाकरेंचं वाचन कमी आहे खरं म्हणजे ते एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यांचं पूर्वी वाचन फार चांगलं होतं. त्यांनी काही पुस्तकांची निर्मिती केलेली आहे पण अलीकडे त्यांचा बहुतेक रोजच्या दैनंदिन घडामोडीशी त्यांचा संबंध कमी झालेला दिसतो. साहेब कर्नाटकातील काँग्रेस तुमचा प्रश्न परत सांगा मला. आता प्रश्न असा होता की वरळीच्या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर बोलले की सीएम पदासाठी उद्धव ठाकरेंनी माझं उत्तर आहे का. मी जे म्हणाल त्यांचं संपर्क तुटले. 2 दिवसापूर्वी अजित पवार त्यांचे प्रिय अजित पवार यांनी एक मुलाखत दिलेली आहे. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शिवसेना तोडण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी जी बैठक झाली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गौतम अडाणी उपस्थित होते. भले आता त्यांनी घुमजाव केला असेल याचा अर्थ असा आहे की राज ठाकरे यांच्याकडे माहिती नाही नीट आणि ते आजही गौतम अडाणी आणि फडणवीस यांची बाजू लावून धरतायत आणि आम्ही या महाराष्ट्राच्या हितासाठी गौतम अडाणीच्या विरुद्ध उभे आहोत. गौतम अडाणी आणि त्याचा पैसा आणि त्याला असलेला मोदी शहांचा पाठिंबा याच्यामुळेच उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं आणि शिवसेना तोडण्यात आली आणि याच गौतम अडाणीच्या पैशावरती काही लोक निवडणुका लढतायत महाराष्ट्रात सध्या आम्हाला अडचणीत आणण्यासाठी. हे पण मी सांगतो, हे कोण तुम्हाला सांगण्याची गरज नाही. गौतम अडाणीचा पैसा या निवडणुकीमध्ये खेळतो आहे कारण त्याला भविष्यामध्ये शिवसेना आणि शरद पवारांचा पक्ष महाराष्ट्रात नको आहे. जोपर्यंत आम्ही या महाराष्ट्रामध्ये आहोत तोपर्यंत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्काशी आम्ही तडजोड करणार नाही हे कृपया माननीय सन्माननीय राज ठाकरे यांनी समजून घ्यावं. गौतम अडाणीच्या पैशावर या राज्यात जे निवडणुका लढतायत त्यांनी आम्हाला ज्ञान देऊ नये. उत्तर महाराष्ट्रातले सगळ्या जागा मिळवतील असं स्वतः
तुम्ही जिंकताय की नाही याच्याविषयी लोकांच्या मनात शंका आहे. त्याला म्हणा त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात प्रथमच त्यांना दिलीप खोडपे मी आत्ताच माहिती घेतली, जबरदस्त आव्हान उभं केलं आणि मिस्टर महाजन कोट्यावधी रुपये तिथे फेकताय. इतका मोठा विकास पुरुष स्वतःला मानतो हा आणि अजूनही त्यांना पैसे टाकून निवडणुका जिंकाव्या लढवाव्या लागत आहेत. गिरीश महाजन इथे गुलाबराव पाटील आणि या भागातले बहुतेक सगळे गद्दार या वेळेला पराभूत होत आहेत. सर अजित पवार बोललेत काल की साहेबांची शेवटची निवडणूक आहे, या वक्तव्यावरून खूप ट्रोल केलं जात आहे की अजित पवार हे स्वतः मुलासारख्या. माझ्या माहितीप्रमाणे अजित पवारांची बहुतेक शेवटची निवडणूक एकनाथ शिंदे अजित पवार आणि त्यांच्यासह जे काही गद्दार लोक आहेत त्यांना परत या राज्यात निवडणुका लढण्याचं धाडस होणार नाही अशा प्रकारचा निकाल या राज्याची जनता देईल याची मला खात्री आहे आणि तेच वातावरण मला सर्वत्र दिसते. आम्हाला मिळवून दिला हे ज्याला माहीत नाही ते बटंगीची बटंग्यावर कटंग्याची भाषा करतात. पंकजा ताईचं मी अभिनंदन. सभेत असे म्हटले की राहुल गांधींच्या हातात जे संविधान आहे ते बनावट आहे, त्यातली आतली सगळी पानं कोरी आहे. असं कोण म्हणते? अमित शाह काही म्हणतात, याचं डोकंच कोरं आहे बरं का, त्यांना सगळंच कोरं दिसणार. या देशाच्या संविधानाचा हा अपमान आहे अमित शाह बोलतायत. या देशाच्या संविधानाची ताकद त्यांना माहीत नाही आणि या देशाच्या संविधानामुळेच आम्ही त्यांचं बहुमत गमावलेलं आहे. त्यांनी आमचं त्यांचं बहुमताची सतरंजी आम्ही खेचून घेतलेली. चला थँक्यू.